माझ्या ह्याच्यात 258 गट क्रमांकमध्ये 4.5 एकर जमीन आहे. त्याच्यात 3 बॅग सरकीच्या लावलेल्या आहे, काही तूर लावलेली आहे आणि सोयाबीनचं पीक घेतलेलं आहे. तर फवारण्या झाल्या 2, खताचे डोस झाले 2, 40-45 हजार रुपये खर्च आलेला आहे. तर हे सतत पाऊस असल्यामुळे काहीच नाही आलं त्याच्यात. तर आम्हाला वाटतं की सरकारनं मदत द्यावी. काय साहेब, 2 महिने झाले पाणी चालू आहे, सोयाबीन एक सरकी आहे, सगळं चिबळड. पंचनामे करा, पंचनामे करून काही मदत करावा, मदत करा असा साहेबांना. काय सगळं चिबळडलं, काय 2 महिन्यापासून सगळं सोयाबीन गेलं, कापूस गेले, सगळं चिबळडं माल. काय करा आता शेतकरी.